नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, प्राचीन काळापासूनच दिव्याशी संबंधित अनेक मान्यता प्रचलित आहेत आणि पुराणांमध्येही दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. दिव्याद्वारे आपल्याला अनेक प्रकारचे संकेत मिळू शकतात. दिव्याची ज्योत तीव्र असणे किंवा दिवा अचानक विझणे, दिव्याचे तेल संपेपर्यंत दिवा जलत राहणे इत्यादी प्रकारच्या घटनांद्वारे आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत मिळतात. याच्याप्रमाणे आपण दिव्याची ज्योत एखाद्या विशिष्ट दिशेत ठेवली तर अचानक दिवा विझतो, किंवा एखाद्या दिशेत दिवा लावल्यास तो दिवा दीर्घकाळ जळत राहतो, तर या घटनांमुळेही आपल्याला शुभ अशुभ संकेत मिळतात. म्हणजे तुमच्याकडे धन येणार आहे की तुमच्या धनाचा खर्च होणार आहे, किंवा तुम्हाला काही शुभ किंवा अशुभ बातमी मिळणार आहे. तर मित्रांनो, आज आपण दिव्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल आणि मिळणाऱ्या शुभ अशुभ संकेतांबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, दिव्याला हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये आणि शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिले गेले आहे. तसेच दिवा लावण्यासंबंधित अनेक महत्त्वाचे नियमही सांगितले गेले आहेत. शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे की दिवा अंधकारातून प्रकाशाकडे नेतो, दरिद्रता समाप्त करून घरात सुख समृद्धी आणतो. परंतु दिवा लावताना अनेक वेळा लोक शास्त्रांच्या नियमांचे पालन करत नाहीत, ज्यामुळे त्यांना दिवा लावण्याचा कोणताही शुभ फल प्राप्त होत नाही. जर तुम्ही योग्य विधीने घरात किंवा मंदिरात दिवा लावला तर तुम्हाला त्याचे खूपच शुभ परिणाम मिळतील. दिवा तुमच्या जीवनातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट करतो. दिवा तुम्हाला अंधकारातून प्रकाशाकडे नेतो. घरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील सदस्यांमध्ये शांतता राहते. म्हणजेच दिव्याला क्लेशाचा नाश करणारा म्हणून सांगितले गेले आहे. सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही घराच्या मंदिरात रोज दिवा लावा. मंदिरात दिवा लावल्याने तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ दिसून येतील. पुराणांमध्ये सांगितले गेले आहे की मंदिरात संध्याकाळी दिवा लावल्याने दुःख आणि दरिद्रतेचा नाश होतो. शास्त्रांमध्ये संध्याकाळच्या वेळी पूजा करण्याचे महत्त्वही सांगितले आहे. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर घरातून नकारात्मक शक्त्या दूर राहतात. कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. ज्या घरात दिवा लावला जात नाही त्या घरात राहणाऱ्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या घराच्या प्रमुख व्यक्तीला खूप मेहनत केल्यावरही यश मिळत नाही. घरात धनाचे आगमन होत नाही आणि खर्चही वाढू लागतो, ज्यामुळे परिवारातील लोक कायमच दुःखी आणि निराश राहतात. या निराशतेचा नाश करण्यासाठी दिवा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. दिवा घराला प्रकाशमान करतोच, तसेच तुमच्या मनाच्या अंधकारालाही पूर्णपणे नष्ट करतो. तर मित्रांनो, आज आपण घरात दिवा लावण्याशी संबंधित महत्त्वाच्या नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. तसेच पूजा घरात दिवा कसा लावावा, कोणत्या देवी देवतांच्या मूर्तीसमोर दिवा लावू नये, दिव्याचेही विविध प्रकार असतात, कोणता दिवा कधी आणि कुठे लावावा, आणि दिवा लावल्याने मिळणाऱ्या शुभ फळांबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहोत, जी तुम्ही सर्वांनी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिले मित्रांनो, जर नियमितपणे घरात दिवा लावला जात असेल तर घरात सदैव सकारात्मक ऊर्जा सक्रिय राहते. वास्तुदोष वाढवणारी नकारात्मक ऊर्जा समाप्त होते. दिव्याच्या धुरामुळे वातावरणात असलेले हानिकारक सूक्ष्म कीटाणूही नष्ट होतात. जेव्हा दिवा देवी देवतांच्या मूर्तींच्या समोर लावला जातो तेव्हा दिव्याच्या प्रकाशाचे किरण देवी देवतांच्या मूर्तींवर आदळून घरात चारही दिशांना पसरतात, ज्यामुळे घरातून नकारात्मकतेचा नाश होतो. जेव्हा ही किरणे आपल्या शरीरावर पडतात तेव्हा त्याच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकारचे लाभ मिळतात. या प्रकाशाच्या किरणांद्वारे आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात, तसेच शरीरात असलेल्या रोगांचेही नाश होते. जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटते, मनात नकारात्मक विचार येतात, किंवा तुम्ही कोणत्या तरी रोगाने त्रस्त असता, तेव्हा तुम्ही आपल्या पूजा घरात देवी देवता यांच्या मूर्तींच्या समोर दिवा नक्की लावा. जेव्हा दिव्याच्या प्रकाशाची किरणे देवी देवता यांच्या मूर्तींपासून परावर्तित होऊन तुमच्या शरीरावर पडतात तेव्हा तुमच्या आतली प्रत्येक निराशा आणि नकारात्मकता नष्ट होईल. दिवा लावण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता असतो? दिवा पहाटेचे 5 वाजल्यापासून सकाळचे 10 वाजेपर्यंत,
आणि संध्याकाळचे 5 ते 7 वाजेच्या दरम्यान लावणे अत्यंत शुभ असते. संध्याकाळी तुलसीजवळ दिवा लावल्यास घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाहीत, त्यामुळे दररोज घराबाहेर एक दिवा नक्की लावा. जर तुम्ही तुपाचा दिवा लावला तर आणखीच अधिक शुभ परिणाम मिळतील. तुम्ही देवाच्या समोर दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकता. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की जर तुम्ही देवाच्या उजव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तुपाचा दिवा लावा, आणि देवाच्या डाव्या हाताच्या बाजूला दिवा लावत असाल तर तेलाचा दिवा लावा. तथापि तुपाचा दिवा सर्वोत्तम मानला गेला आहे. दिवा लावण्यापूर्वी या गोष्टीचे ध्यान ठेवा की दिवा फुटलेला नको. देवाच्या समोर खंडित दिवा लावू नये हे अशुभ मानले जाते. तुपाचा दिवा देवाला अर्पण करण्यासाठी लावला जातो, तर तेलाचा दिवा आपल्या मनोकामनांची पूर्तता करण्यासाठी लावला जातो. या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा की पूजेदरम्यान दिवा विझवू नये. असे झाल्यास पूजेचे पूर्ण फल मिळत नाही. तुपाच्या दिव्यासाठी पांढऱ्या रुईची वात वापरली जावी, तर तेलाच्या दिव्यासाठी लाल धाग्याची वात श्रेष्ठ मानली गेली आहे. सांगितलेल्या वेळेत घराच्या मुख्य दरवाज्यावर एक दिवा रोज लावला पाहिजे, त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते. लक्षात ठेवा की दिवा जमिनीवर न ठेवता तांदळावर किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर ठेवा. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की अक्षतावर दिवा ठेवल्याने ऐश्वर आणि धन संपत्तीमध्ये वाढ होते. पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ तुपाचा दिवा लावला तर त्यामुळे घरात धनाची वाढ होते आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. तसेच लक्षात ठेवा की कधीही एका दिव्यापासून दुसरा दिवा लावू नये. दिवा नेहमी वेगवेगळा लावावा, अगदी पूजा करताना सुद्धा. जर धनाचा खर्च अधिक असेल किंवा घरात पैसे टिकत नसतील तर उत्तर दिशेत एका जलाच्या पात्रात दिवा नक्की लावा. त्यामुळे लक्ष्मी स्थिर राहते आणि धनाचा खर्च नियंत्रणात होतो. दिवा लावताना या मंत्राचा जप नक्की करावा. शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धन संपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपज्योती नमोस्तुते. या मंत्राचा साधा अर्थ असा आहे की शुभ आणि कल्याण करणारा, आरोग्य आणि धन संपत्ती देणारा, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दिव्याच्या ज्योतीला नमस्कार आहे. शास्त्रांच्या मान्यतेनुसार मंत्र जपासह दिवा जलवल्यास घरात सुखसमृद्धी राहते आणि सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात. चला आता विविध दिशांमध्ये दिवा लावल्याने काय लाभ मिळतो ते जाणून घेऊया. जर तुम्ही दिव्याची ज्योत पूर्व दिशेत ठेवली तर आरोग्यात वाढ होते, त्यामुळे घरातील सदस्यांचे आयुष्य दीर्घ होते आणि घरातून रोगराई दूर राहते. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवल्याने मानसिक त्रासावरून मुक्तता मिळते. जर परिवारातील सदस्यांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा मानसिक वेदना असेल तर पश्चिम दिशेत दररोज एक दिवा नक्की लावावा. उत्तर दिशा धनाची देवता कुबेराची दिशा आहे. या दिशेत दिव्याची ज्योत ठेवल्याने धनाशी संबंधित समस्या समाप्त होऊ लागतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. पण दक्षिण दिशेकडे दिवा ठेवू नये, कारण ही मृत्यूची दिशा आहे. या दिशेत दिव्याची ज्योत तेव्हाच ठेवली जाते जेव्हा कोणाचा मृत्यू होते. आता दिव्यासंबंधित संकेतांबद्दल जाणून घेऊया. जर पूर्व दिशेत तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत अचानक वाढायला लागली तर हे खूपच शुभ संकेत मानले पाहिजे. तुम्हाला कोणत्या रोगामुळे किंवा दीर्घकाळापासून चाललेल्या आजारांपासून सुटका मिळू शकते. पण जर या दिशेत दिवा ठेवला असता लगेच विझला तर तुम्हाला आरोग्यसंबंधित समस्या भोगावी लागू शकते किंवा कोणत्या कार्यात अपयशाचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्ही उत्तर दिशेत दिवा लावला असाल आणि दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमच्यासाठी हे खूपच मोठे शुभ संकेत आहे. हे धनाच्या प्राप्तीचे संकेत मानले जाते. आणि जर या दिशेत ठेवलेला दिवा तेल संपेपर्यंत चालला तर तुमच्या व्यापारात किंवा कोणत्याही कार्यात फायदा होण्याचे संकेत मानले जाते. दक्षिण दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि अचानक विझली तर हे अशुभ संकेत मानले पाहिजे. जर या दिशेत दिवा ठेवले असता दिव्याची ज्योत वाढायला लागली तर तुमचे पितृ तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहे. जर पश्चिम दिशेत दिव्याची ज्योत ठेवली आणि दिव्याची ज्योत जोरात झाली तर यामुळे तुमच्या मानसिक तणावात कमी येते. आणि जर दिवा तेल संपेपर्यंत जळत राहिला तर दीर्घकाळापर्यंत तुमच्या जीवनात सुखशांती राहते.
आता जाणून घेऊया दिव्यात कोणते तेल कोणत्या देवतेसाठी वापरायचे आहे. शनिदेवच्या पूजामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ असते. यामुळे सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात. शनिवारी शनिदेवाची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो. याबरोबरच तुम्ही जर दिव्यात एक लवण टाकली तर आणखीच अधिक शुभ परिणाम तुम्हाला मिळतील. सूर्यदेवाला मोहाच्या तेलाचा दिवा लावल्याने दुर्देव दूर होते. सूर्यदेवाला तुपाचा दिवा लावल्याने रोगांचा नाश होतो. सूर्यदेवाला तिलाच्या तेलाचा दिवा लावल्यास सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान होते. संकट मोचन हनुमानजींच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावल्यास हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व संकटांचा नाश करतात. मित्रांनो, संध्याकाळच्या वेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात, त्यामुळे दररोज घराच्या छतावर किंवा घरासमोर एक दिवा नक्की लावला पाहिजे. यामुळे तुमच्या जीवनावर वाईट शक्त्यांचे प्रभाव पडत नाही. या वाईट शक्ती घरात प्रवेश केल्यास अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहतात. तुमची सर्व कामे अचानकच बिघडायला लागतात. घरात वारंवार क्लेश, वादविवाद, धनाची हानी यांसारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. यांपासून वाचण्यासाठी रोज संध्याकाळी एक दिवा नक्की लावला पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना करावी. जर तुमच्या घरात धनाशी संबंधित समस्या, नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या खूपच जास्त असतील तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेत दररोज तुपाचा दिवा लावायला पाहिजे. जेव्हा दिवा जलतो तेव्हा त्यातून निघणारी सकारात्मक ऊर्जा किरणे तुमच्या घराच्या वातावरणाला शुद्ध बनवतात, तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे अंत करतात. यामधून निघणारी सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनाला शांत ठेवते. दिवा लावण्यासाठी धातूचा दिवा वापरा. जर तुम्ही मातीचा वापर करत असाल तर तो खंडित नसावा. याशिवाय दिवा जळल्यानंतर दिवा न विझण्याची काळजी घ्यावी. यासाठी तुम्ही काचेची चिमणी वापरून दिवा झाकू शकता. जर कोणत्याही कारणाने दिवा विझला तर देवाकडे क्षमा मागून त्याला पुन्हा लावावा. कधीही घरातील मंदिराच्या दिव्याला बदलण्याची चूक करू नका. जर तुमच्या मंदिराचा दिवा फुटला किंवा खराब झाला किंवा खंडित झाला तरच तुम्ही तो दिवा बदलावा. पण तरीही तुम्ही त्या दिव्याला फेकू नका, तर त्या दिव्याला आपल्या घरात सांभाळून ठेवा. कारण तो दिवा खूप जुना असतो, त्यात सिद्ध झालेली दिव्याची शक्ती येते, त्यात सकारात्मक ऊर्जा देखील येते. मित्रांनो, आता पाहूया जर तुमच्या दिव्यात वात शिल्लक राहिली तर याचे काय परिणाम होतात. तर सर्वात पहिले हे पहा की जर तुम्ही कोणत्याही झाड फुलांची पूजा करत असाल, त्या पूजेत लावलेला दिवा पूर्णपणे जळत नसेल किंवा त्यात वात शिल्लक राहिली असेल, तर यामुळे तुमच्या घरात आजार घर करू शकतात. हे आजारांचे संकेत असतात आणि हे आजार कधीच तुमचा पाठ सोडणार नाहीत. जेव्हा तुम्ही कोणत्याही झाड फुलांची पूजा करता किंवा मंदिराच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी पूजा करता, तर हे लक्षात ठेवा की तुमची वात पूर्णपणे जळली पाहिजे आणि त्यात तूप शिल्लक राहू नये. हे तुमच्या चांगल्या आरोग्यावर खूपच प्रभाव टाकते. मित्रांनो, जर तुमच्या घराच्या मंदिरात दिव्याची वात पूर्णपणे जळत नसेल किंवा पूजा करताना दिवा वारंवार विझत असेल, तर नक्कीच तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे आणि ती तुमच्या पूजेत विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे. कारण तुमच्या घरात नकारात्मक शक्त्यांचे वास्तव्य झाले आहे आणि त्यांना सकारात्मक शक्त्यांमध्ये बदलण्यासाठी तुम्हाला काय करणे आवश्यक आहे. तुम्हाला करणे आहे की तुम्ही स्वच्छतन मनाने दिवा लावावा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ, जय श्री कृष्ण किंवा ओम नमो नारायणाई यांचा जाप करावा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात येते. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की एका वातावरणात एकच प्रकारची ऊर्जा राहू शकते, मग ती सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा. आणि ज्या वाईट शक्ती असतात त्या कधीही तुमच्या घरात देवी शक्त्यांचे वास्तव्य होऊ इच्छित नाहीत. कारण जर तुमच्या घरात देवाची कृपा झाली तर त्या वाईट शक्तींना तिथून जावे लागेल. त्यामुळे या वाईट शक्त्या नेहमीच तुमच्या पूजेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि याच्यामुळे आपला दिवा वारंवार विझतो किंवा दिव्याची वातच पूर्णपणे जळत नाही. तर या सर्वांपासून वाचण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला खऱ्या मनाने देवाचे स्मरण करणे आवश्यक आहे आणि तुम्ही जेव्हा दिवा लावता तेव्हा देवाकडे प्रथम प्रार्थना करा की तुमच्या आजूबाजूला जितकी नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर जावी
आणि घरात सकारात्मक ऊर्जेने वास्तव्य करावे. मित्रांनो, जर पूजा अर्चा केल्यानंतरही वारंवार तुमचा दिवा जळत विझत असेल आणि हे लक्षण वारंवार दिसत असेल, तर तुम्ही आणखी एक उपाय करू शकता, गंगाजलाचा. कारण गंगाजलाला सर्वात पवित्र मानले जाते. तर तुम्हाला काय करायचे आहे? गंगाजलाने एक वर्तुळ तयार करणे आहे आणि त्यात दिवा ठेवा. कारण मित्रांनो, गंगाजल खूपच पवित्र मानले गेले आहे. महादेवाचा वरदान देखील गंगाजलाला मिळाला आहे. तर गंगाजलात सर्वात पहिले कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही, त्यामुळे कधीही गंगाजल खराब होत नाही आणि गंगाजल प्रत्येक प्रकारच्या ऊर्जा सकारात्मक ऊर्जामध्ये बदलते. जर तुम्ही गंगाजलाने बनलेल्या वर्तुळात दिवा ठेवला, तर हे तुमच्या पूजेमध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीला येऊ देणार नाही आणि तसेच कोणतीही नकारात्मक ऊर्जा दिव्याला त्रास देणार नाही. तर मित्रांनो, या प्रकारे दिवा लावून तुम्ही तुमच्या जीवनाला सुख समृद्धीने भरपूर भरू शकता. आशा आहे तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल. व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये जय श्री कृष्ण आणि जय माता लक्ष्मी अवश्य लिहा. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.